विधानसभेच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने आज एक वेगळा आदेश काढलेला आहे, तो म्हणजे राज्यातले जे 6 ते 7 सर्टिफिकेट होते धनगर समाजाला दिलेले ते रद्द केलेत. म्हणजे थोडक्यात राज्य सरकारचा प्रयत्न आहे की या सरकार या राज्यामध्ये फक्त धनगर समाज आहे आणि ते एकच आहे, पण त्यांनी खरंच धनगर आरक्षण मिळणार आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून यासोबत आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी उत्तमराव जानकर साहेब आहेत. मला सांगा, राज्य सरकारने एक पाऊल उचललंय, तुम्ही कसं बघताय सगळीकडे? निश्चितपणानं गेली 10 वर्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार असताना सरकारच्या माध्यमातून हा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही समस्त या राज्यामधल्या धनगर समाजाची भावना होती. परंतु सरकारनं हा प्रश्न न सोडवल्यामुळं काय समाज बांधव आमचे न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयामध्ये हा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला. न्यायव्यवस्थेनं सुद्धा निर्णय देत असताना हा सगळा विचार करायला पाहिजे होता, पण परंतु न्यायव्यवस्था सुद्धा या राज्यकर्त्यांच्या टाचेखाली दबलेली आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय दिला नाही. उलट पक्षी धनगर आणि धनगड वेगळे आहेत अशा प्रकारचा निर्णय दिला. दाखले रद्द करून काय होणार नाही किंवा त्याचा समाजामध्ये कसलाही परिणाम होणार नाही. तुम्ही जोपर्यंत एसटी आरक्षणाचा दाखला देत नाही तोपर्यंत मी सांगतो की या राज्यातला एक नवे अर्धा धनगर सुद्धा या भारतीय जनता पार्टीला मत देणार नाही. पण आता सरकारचा प्रयत्नच तो आहे की लगेच अध्यादेश काढायचा घाई गडबडी, म्हणूनच आदिवासी आमदारांनी आंदोलन केलं आपल्याला माहिती मंत्रालयात. तर मग यांनी प्रश्न सुटणार आहे की आणखीन कोणता कोणता वाढणार आहे? असं इलेक्शनच्या तोंडावरती अध्यादेश काढून किंवा हे करून काढलं तर मी त्या सरकारचं निश्चितपणानं स्वागत करेन. तो अध्यादेश काय आहे मी वाचून बघेन. जर मराठा समाजाच्याच आरक्षणासारखा तो अध्यादेश जर असाच घोळ घालणारा आणि त्या समाजाला फायदा न होणारा असेल तर निश्चितपणानं आमची त्यावरती भूमिका मांडू. परंतु या राज्यकर्त्यांची इच्छा कदापि आरक्षण धनगर समाज असेल मराठा समाज असेल याला देण्याची नाही आणि कदापि देणार नाही, त्यामुळे या सरकारचा पराभव अटळ आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.